तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी देशमुख आज दिनाक चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस आजचा विषय हरभरा हरभऱ्या पिकाचे नियोजन आपण पॅटर्न पद्धतीने करून जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन किती घेऊ शकते याची संपूर्ण माहिती आज आपल्याला व्हिडिओमध्ये मिळणार आहे हरभऱ्या पिकाचे उत्पादन जर आपण गावराने हरभऱ्याचे नियोजन पॅटर्न पद्धतीने केले तर बारा क्विंटलपासून ते अठरा क्विंटलपर्यंत आपण सहज एकरी उत्पादन घेऊ शकता आणि त्याचबरोबर जर आपण काबुली चण्याचे सुरुवातीपासून म्हणजे शेणखतापासून शेवटपर्यंत जर नियोजन केले तर काबुली चण्यामध्ये आपण बारा क्विंटलपासून ते बावीस पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन हे सहज घेऊ शकता त्यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ म्हणजेच अमृत पॅटर्नवर येणारे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला समोर बघून त्याच पद्धतीने आपल्या शेतामध्ये नियोजन करायचे आहे तर आजचा सर्वात महत्वाचा विषय की हरभऱ्याचे नियोजन सुरुवातीपासून ते लावणीपर्यंत कशा पद्धतीने असायला पाहिजे याच्याविषयी आपण माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया हरभऱ्या पिकाचे अधिक आणि विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप आहे ती म्हणजे शेणखत प्रक्रिया शेणखत प्रक्रिया करून जर आपण आपल्या शेतामध्ये टाकले तर आपल्या शेतामध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येणार नाही म्हणजेच हो हरभऱ्या पिकामध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येणार नाही आपण नेहमी बघतो की हरभऱ्या पिकामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा मर रोगाचा रोगा असतो आणि जर आपण पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करून टाकली तर आपल्या शेतामध्ये हरभऱ्या पिकामध्ये मररोग हे आढळून येणार नाही जर आपल्याकडे शेणखत उपलब्ध असेल तर यावर्षी आपण करू शकता आणि जर यावर्षी आपल्याकडे शेणखत नसेल तर पुढच्या वर्षी हा प्रयत्न करून म्हणजे शेणखत प्रक्रिया करून आपल्या शेतामध्ये टाकून आपण जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन घेऊ शकता जर आपण शेणखत प्रक्रिया पॅटर्न पद्धतीने केली तर आपल्या शेतामध्ये जमिनीची सुपिकता तर टिकूनच राहील त्याचबरोबर उत्पादनामध्ये पण भरपूर प्रमाणात वाढ होईल तर अधिक उत्पादन घेण्यासाठी शेणखत प्रक्रिया सर्वात आहे आणि जर आपल्याकडे शेणखत नसेल तर यावर्षी नाही समोरच्या वर्षी आपण तयार करून त्याच पद्धतीने हरभऱ्या पिकामध्ये घेऊ शकता तर शेणखत प्रक्रियामध्ये आपल्याला काय काय करायला पाहिजे त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया प्रथम शेतकरी मित्रांनो एका एकरसाठी आपल्याला एक ट्रॉली शेणखत घ्यायचे आहे जर आत्ता घेतले किंवा सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत जरी आपण शेणखत घेतले आणि हरभरा निघाल्यानंतर पंधरावीस दिवसात जरी आपण शेणखत टाकले तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याचा मिळू शकतो म्हणजेच पंचेचाळीस ते पन्नास दिवसात परिपूर्ण शेणखत तयार होते त्यासाठी सुरातप्रथंबला एक ट्रॉली शेणखत घ्यायचं आणि झाडाच्या सावलीखाली किंवा नेटच्या सावलीखाली आपल्याला ते शेणखत टाकायचे आहे त्या शेणखतावर चार ते पाच दिवस पाणी मारायचे आहे जेणेकरून त्यामधील जी उष्णता जी हीट आहे ती पूर्ण निघून जाईल आणि त्यामध्ये जीवाणूंची संख्याही जास्तीत जास्त वाढ होईल जर आपण टेम्परेचरमध्ये किंवा डायरेक्ट उखंड्याहून शेणखत नेऊन टाकलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला येणार नाही कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते भरपूर प्रमाणात उष्णता असल्यामुळे त्याच्या जीवाणू जिवंत राहत नाहीत आपण जर उकंड्यावर बघितले तर सुरुवातीच्या सहा इंचा थर एकदम बारीक असतो कारण त्याच्या जीवाणूची संख्या अधिक असते आणि तिथं ऊन म्हणजेच तिथं टेम्परेचर किंवा तिथं उष्णता नसते उन्हाची आणि जसं आपण उकंडा खोदत जाईल खाली खतत जाईल तसं तसं खाली एकदम टेम्परेचर असते एकदम उष्णता असते आणि तेवढ्या उष्णतेमध्ये जीवाणू जिवंत राहत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला गड्ड्यातून शेणखत बाहेर सावलीखाली टाकायचे आहे त्याच्यावर चार पाच दिवस पाणी मारायचं जेणेकरून त्याच्या सव सर्व उष्णता निघून जाईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पी एच बी चार किलो ॲजोटोबॅक्टर चार किलो रॅजोबियम चार किलो आणि ट्रायकोटरमा चार किलो या चारीचे प्रत्येकी दोनशे लिटर पाण्यामध्ये म्हणजे दोनशे लिटर टाकीमध्ये मिश्रण करून यावर पाणी शिंपडायचे आहे हे पाणी तुम्ही तीन टाईम शिंपडू शकता म्हणजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या तीन टाईममध्ये आपल्याला एका दिवसात पूर्ण पाणी शिंपडायचे आहे आणि त्यानंतर प्रत्येकी दोन ते तीन दिवसाला आपल्याला त्याच्यावर पाणी मारायचे आहे अशा प्रकारे जर आपण शेणखत प्रक्रिया केली तर हे शेणखत पंचेचाळीस ते पन्नास दिवसात तयार होते आणि या उलट जर उन्हाळ्यामध्ये आपण शेणखत प्रक्रिया केली तर त्यामध्ये थोडा उशीर होऊ शकतो पण अशा कंडिशनमध्ये म्हणजे सप्टेंबरच्या एंडिंगला जर आपण शेणखत प्रक्रिया केली तर अशा वातावरणामध्ये शेणखत लवकर लवकर तयार होते तर सर्वात प्रथम आपल्याला याच्यावर पाणी मारायचे आणि प्रत्येकी दोन ते तीन दिवसाला जेणेकरून पाणी मारत राहायचे आहे त्याच्यात उष्णताही राहायला नाही पाहिजेत आणि हे शेणखत परिपूर्ण पंचेचाळीस ते पन्नास दिवसात झाल्यानंतर आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचे आहे आणि शेतात जेव्हा हरभऱ्याचे पीक हे पंधरा ते वीस दिवसाचे होते तेव्हा आपल्याला ते फट्ट्यामध्ये फेकून द्यायचे आहेत यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की ज्या शेतामध्ये आपण हरभरा हे पीक घेत आहे ती जमीन कशी असायला हवी याच्याशी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो हरभरा हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये जर आपण अमृतपाठन पद्धतीने व्यवस्थापन केले तर चांगल्या प्रकारे येऊ हो शकते फक्त फरक एवढाच आहे की भारी जमिनीमध्ये हरभऱ्याचे उत्पादन एकरी एक ते दोन क्विंटल वजनामुळे वाढू शकते आणि हलक्या जमिनीमध्ये एक ते दोन क्विंटल वजनामुळे कमी येऊ शकते तर हरभरा पी हे हर पीक कोणत्याही जमिनीमध्ये आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकता यानंतर तिसरा आणि सर्वात महत्वाचा विषय आहे की ज्या शेतामध्ये आपण हरभऱ्याचे पीक घेत आहे त्या जमिनीची पूर्वमशागत कशी असायला हवी याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जर आपली जमीन चिबाड असेल म्हणजेच आपली जमीन पाणी धरून ठेवते आणि आपल्या जमिनीमध्ये हरभरा या पिकाला रोगाचा प्रादुर्भाव होत नाही म्हणजेच आपल्या शेतामध्ये हरभरा हे पीक वाळत नाही तर अशा क्षेत्रामध्ये आपण डायरेक्ट रोटर करू शकता किंवा कल्टिवेटर करू शकता आणि कल्टिवेटर करून रोटर पण आपण करू शकता आणि लगेच हरभऱ्याची पेरणी आपण हे करू शकता आणि या उलट जर आपली जमीनची बाड असेल किंवा आपल्या जमिनीमध्ये तणाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त आढळून येतो आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये हरभऱ्या पिकाचा मरोगाचा पण प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो तर अशा जमिनीमध्ये शक्यतो आपण तीन फाळी करावी आणि त्यानंतर त्यावर रोटर करून आपण हरभऱ्या पिकाची पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो हरभऱ्या पिकाला जास्त प्रमाणात मशार करण्याची गरज नाही कारण हरभऱ्या पिकाच्या मुळ्या जे आहे ते जास्त खोलवर जात नाहीत पण अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रोगाचा प्रादुर्भाव हा जमिनीमधून जास्तीत जास्त प्रमाणात आढळून येतो तर अशा जमिनीमध्ये आपण नांगरटी करू शकता आणि जिथं रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे तिथं आपण डायरेक्ट रोटर किंवा कल्टिव्हेटर करून पण हरभऱ्याची पेरणीही करू शकता यानंतर चौथा आणि सर्वात महत्वाचा विषय की हरभरा हे पीक घेत असताना योग्य कोणत्या वाणाची निवड करायला हवी याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वात प्रथम गावरानीमध्ये गावराने आपण जॅकी बॅन अठरा या वाणाची निवड आपण पॅटर्न पद्धतीमध्ये करू शकता हे वान एकशे पाच ते एकशे दहा दिवसात येणारे आहे त्यानंतर दोन नंबर दप्तरी दमतरी पण हे चांगल्या प्रकारे आपल्याला एकरी उत्पादन देऊ शकते हे पण वाहन एकशे पाच ते एकशे दहा दिवसात येणारे आहे त्यानंतर संघचं वेगळ्या प्रकारे आपल्याला अंतराचं नियोजन करणे गरजेचे आहे त्याची माहिती मी समोर नक्की देणार आहे तर हे वाहन सुद्धा आपल्याला एकशे पाच ते एकशे दहा दिवसात चांगल्या प्रकारे येऊ हो शकते यानंतर काबुली चण्यामध्ये म्हणजेच डॉलर चण्यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारच्या वाहनाची निवड करायला हवी याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वप्रथम पी के, के वी फोर पी के वी फोर म्हणजे डॉलर चण्याचं चे जर मार्केट आपल्या भागामध्ये असेल तर आपण डॉलर चेन हा चांगल्या प्रकारे घेऊ हो शकता याचा जर भावाचा आपण विचार केला तर गावरापेक्षा दोन ते तीन हजारां केव्हाही जास्त असतो आणि जर आपण याचं उत्पादन घेतो म्हटलं तर गावरानी चण्यापेक्षा अमृतपाठण पद्धतीमध्ये याचं उत्पादन एकरी जास्त येते जर आपण गावरानी चना सोडून जर या चण्याची निवड केली म्हणजेच आपल्याकडं मार्केट असेल आणि चांगल्या प्रकारे आपली जमीन असेल आपल्याकडं पाण्याची व्यवस्था असेल तर हे वानाची आपण निवड करू शकता हे वाहन एकशे पाच ते एकशे दहा दिवसात येणारे आहे यानंतर दोन नंबरला आहे कृपा कृपा पण एक डॉलरचेन्यामध्येच मोडल्या जाते म्हणजेच याचा जो दाणा आहे एकदम बोल्ड आहे म्हणजेच एकदम ठोकर आहे याचा पण मार्केट रेट गावरानीपेक्षा दोन ते तीन कधीही जास्त असतो आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल आणि आपल्याकडं मार्केट असेल तर या वानाची आपण निवड करू शकता आता यानंतर जर आपल्याकडे यापेक्षाही चांगल्या व्हेरायटी अवेलेबल असतील म्हणजेच उपलब्ध असतील तर आपण गावरानी तसंच काबुलीमध्येही घेऊ शकता यानंतर चौथा आणि सर्वात महत्त्वाचा विषय की हरभरा पीक घेण्यापूर्वी खताचे व्यवस्थापन कसे असायला हवे म्हणजेच हरभरा पेरण्यापूर्वीचे खत व्यवस्थापन कसे असायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे जिप्सम अवेलेबल असेल आणि जर आपण गावरानीच हरभऱ्याची निवड केली असेल तर एका एकरसाठी आपल्याला जिप्सम हे चार ते पाच बॅग टाकायचे आहे आणि जर आपण डॉलर म्हणजेच काबुली चेन्याची निवड केली असेल तर एका एकरसाठी जिप्सम हे पाच ते सात बॅग एकरी टाकायचे आहे म्हणजेच पावडर फॉर्ममध्ये आपल्याला जिप्सम टाकायचे आहे जिप्समचा मार्केट रेट जास्त प्रमाणात नसतो म्हणजेच खूपच कमी प्रमाणात आपल्याला एखाद अवेलेबल होते जर आपल्या भागामध्ये उपलब्ध असेल तर गावरानी चेन्यासाठी आपण चार ते पाच बॅग टाकू शकता तसंच डॉलर चेन्यासाठी आपण सहा किंवा सात बॅग हे एका एकरसाठी टाकू शकता यानंतर जर आपल्याकडे जिप्सम अवेलेबल नसेल तर गावरान चण्यामध्ये आपण एका एकरसाठी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्म मध्ये हे एका एकरसाठी आपण दोन ते तीन बॅग टाकू शकता तसंच जर आपण काबुली म्हणजे डॉलर चना जर आपण घेत असाल तर एका एकरसाठी तीन ते चार बॅग एका एकरसाठी आपण टाकू शकता यानंतर सहा आणि सर्वात महत्वाचा विषय की हरभरा पेरण्याची दिशा कोणती असायला हवी त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो हरभरा पेरण्याची दिशा आहे शक्यतो आपल्याला उत्तर दक्षिण घ्यायची आहे जर आपल्या शेताचा उतारा जास्तीत जास्त पूर्व पश्चिम असेल तरच आपण पूर्वपश्चिम या दिशेने पेरणी करू शकता अन्यथा आपल्याला पेरणी ही उत्तर दक्षिणच करायची आहे कारण उत्तर दक्षिणमध्ये हा सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळतो तर हरभऱ्या पिकाची पेरणी आपल्याला उत्तर दक्षिण करायची आहे यानंतर सातवा आणि सर्वात महत्वाचा विषय की हरभरा पेरण्याची पद्धत कशी असायला हवी याच्याशी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकमित्रां जर हरभरा पिकाची पेरणी आपण कोरडो क्षेत्रामध्ये करत असेल म्हणजेच आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल तर आपण ओल असताना आपण बघत आहे सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि जर आपल्या शेतामध्ये ओल असेल तर आपण आज रोज जर आपल्या शेतामध्ये सोयाबीन उभे असेल आणि पूर्णपणे सोयाबीन वाढून गेले असेल तर अशा सोयाबीनमध्ये कोणत्याही प्रकारचे तणनाशक आपण मारू शकता म्हणजेच आपल्या शेतातील पूर्ण तण हे कमी होईल आणि त्यामध्ये आपण डायरेक्ट नांगराच्या सहाय्याने पेरणी करू शकता आता नांगराने जर आपण पेरणी केली तर कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया जर आपण नांगराने पेरणी केली तर सर्वात प्रथम आपल्या शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही कारण बियाणे हे चार ते पाच इंचापर्यंत खोल जाते आणि त्यानंतर जर आपण नांगराने पेरणी केली तर आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव हा होणार नाही फक्त एवढंच की आपल्या पेरणीला वेळ लागेल आणि त्याचबरोबर आपली पेरणीची मजुरी थोडीफार वाढू शकते पण आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव बिलकुल होणार नाही यानंतर जर आपल्या शेतामध्ये ओल आहे तर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पण पेरणी करू शकतात त्यासाठी आपल्याला तणनाशके पूर्वी मारणे गरजेचे आहे जर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली तर तणाचा प्रादुर्भाव थोडाफार प्रमाणात होऊ शकतो त्यावर नियंत्रण करणे गरजेचे आहे आणि ज्यांच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात क्षेत्र आहे जमीन आहे या शेतकऱ्यांना शक्यतो ट्रॅक्टरने पेरणी हे करणे गरजेचे आहे आणि जर आपल्याकडे जमीन कमी आहे आणि आपल्याकडं बैलाची व्यवस्था आहे तर आपण बैलाच्या सहाय्याने म्हणजेच नांगराच्या सहाय्याने पेरणीही करू शकता नांगराच्या सहाय्याने जर आपण पेरणी केली तर आपल्या शेतामध्ये मरोगाचा प्रादुर्भाव तसेच तणाचा प्रादुर्भाव बिलकुल होणार नाही आणि एक महिना कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था पण जर आपल्याकडे पाणी व्यवस्थापन असेल आणि जर आपण नांगराने पेरणी केली असेल तर आपला एक महिना आपल्याला पाणी देण्याची गरज हरभऱ्या पिकाला नाही जर आपण नांगराने पेरणी केली असेल तर यानंतर आठवा आणि सर्वात महत्वाचा विषय की हरभरा पेरणीचे अंतर किती असायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया तर सर्वप्रथम गावराणी हरभरा गावराणी हरभऱ्यामध्ये आपण पेरणीचे अंतर किती ठेवायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वप्रथम विजय दिग्विजय आणि दप्तरी या तिन्ही पिके कोणतीही व्हेरायटी या पद्धतीमध्ये आपण घेऊ शकता सर्वप्रथम अठरा अठरा इंचानं आपल्याला सरसकट पेरणी करायची आहे आणि पेरणी करताना आपल्याला दोन्ही झाडातील अंतर हे जास्त ठेवायचे नाही म्हणजेच आपल्या सुरुवातीला दाट पेरणी करायची आहे नंतर आपण त्यामध्ये विरळणी पण करू शकतो पण दोन्ही झाडातील अंतर तीन ते चार इंचापेक्षा जास्त असायला नको जर आपल्या शेतामध्ये जास्त गॅप पडला म्हणजे दोन किंवा तीन फूट झाडामध्ये गॅप पडला तर आपल्याला त्या प्रमाणात उत्पादन येणार नाही हरभरा या पिकाचा प्लॉट पूर्ण टेबल असायला हवे म्हणजेच जवळच्या जवळ त्या आ, कापते वेळी त्याच्या कडप्या पडायला हव्यात तेव्हाच आपल्याला जास्त प्रमाणात अवरेज मिळतो आपण पट्टा पद्धत जरी घेतली तरी त्यातमध्ये दोन्ही झाडातील नंतर आपल्याला जवळजवळ घ्यायचे आहे तर यामध्ये आपण अठरा अठरा इंचानं सरसकट पेरणी करू शकतो त्यामध्ये आपल्याला एकरी बियाणे अठ्ठावीस ते बत्तीस किलो लागेल त्यानंतर दुसरी पद्धत आहे अठरा अठरा इंचानं आपण चार तास पेरू शकतो त्यामध्ये आपल्याला एकरी बियाणे अठ्ठावीस ते तीस किलो लागेल यानंतर दुसरी पद्धत या पद्धतीमध्ये आपण जॅकी ब्याण्णव अठरा या वाहनाची निवड करू शकता सुरुवातीला आपल्याला अठरा अठरा इंचानं सर्व सरसगट शेतामध्ये पेरणी करायची आहे आणि सरसगट पेरणी करत असताना एकरी बियाणे आपल्याला तीस ते पस्तीस किलोच्या दरम्यान घ्यायचे आहे या बियाण्याचा आकार थोडा मोठा असल्यामुळे आपल्याला बियाणे जास्त प्रमाणात घेणे गरजेचे आहे त्यानंतर जॅकी ब्याण्णव अठरा याची दुसरी पद्धत आहे अठरा अठरा इंचानं आपण तीन तास पेरू शकता आणि परत एक तास रिकामा सोडू शकता म्हणजेच तीन फूट गॅप हा सोडू शकता परत तीन तास पेरणी करू शकता परत एक तास आपण रिकामा सोडू शकता या पद्धतीमध्ये आपल्याला एकरी बीस ते बत्तीस किलोच्या दरम्यान घ्यायचे आहे यानंतर फुले विक्रम हरभरा वाना या वानाची आपण निवड केली असल्यास यासाठी आपल्याला सुरुवातीला अठरा अठराजा तीन तासाची पेरणी करायची आहे नंतर एक तास रिकामा सोडायचा आहे परत तीन तास पेरणी करायचं आहे परत एक तास रिकामा सोडायचा आहे म्हणजे तीन फुटाचा आपल्याला गॅप रिकामा सोडायचा आहे हे कोणत्याही उतारा दिशेने आपण पेरणी करू शकता आणि हे पेरणी करत असताना आपल्याला एकरी बियाणे पंचवीस ते तीस किलो घ्यायचे आहे यानंतर आपण चोवीस इंचाने म्हणजेच दोन फुटाने पण या वाणाची पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे वाण जास्तीत जास्त वाढते याची आपण हा हार्वेस्टिंग म्हणजे सोयाबीन ज्या पद्धतीने आपण हार्वेस्टिंगने काढतो तसंच आपण त्या पद्धतीनं या वाणाची हार्वेस्टिंग करू शकता यानंतर काबुली चण्यामध्ये म्हणजेच डॉलर चण्यामध्ये पेरणीचे अंतर किती असायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वप्रथम अठरा अठरा इंचानं आपण दोन तास पेरणी करू शकता परत एक तास रिकामं सोडू शकता परत दोन तास पेरणी करू शकता परत एक तास रिकामं सोडू शकता म्हणजेच तीन फुटाचा आपण गॅप दोन तासानंतर एक ठेवू शकता अशा पद्धतीने जर आपण पेरणी केली तर एका एकरसाठी आपल्याला पन्नास ते पंचावन्न किलो बियाणे घ्यायचे आहे या बियाण्याचा आकार मोठा असल्यामुळे आपल्याला बियाणे हे जास्त घेणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरी पद्धत अठरा अठरा इंचानं आपण तीन तास पेरू शकता परत एक तास रिकाम सोडू शकता परत तीन तास पेरू शकता परत एक तास रिकामा सोडू शकता या पद्धतीमध्ये आपल्याला बियाणे एकरी पंचावन्न ते साठ किलो घ्यायचे आहेत यामध्ये तिसरी अजून एक पद्धत आहे त्यामध्ये चोवीस इंचा म्हणजे दोन फुटाने सरसगट आपण शेतामध्ये पेरणी करू शकता दोन फुटाने सरसगट शेतामध्ये आपण पेरणी केली तर एका एकरसाठी आपल्याला साठ ते पासष्ट किलो एकरी बियाणे काबुली तसेच डॉलर चनचे घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो यानंतर काबुली तसंच गावराने चण्याची लावगड आपण ड्रीपवर घेत असाल तर त्याच्या अंतर किती असा लावूयाच्याशी आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वप्रथम अठरा अठरा इंचाना आपण दोन तास घेऊ शकता नंतर एक तास रिकामं सोडू शकता परत अठरा इंचानं दोन तास घेऊ शकता परत एक तास रिकामं सोडू शकता त्यामध्ये आपण ड्रिपचे लॅटरही टाकू शकता त्यानंतर दुसरी पद्धत आहे आपण दोन फुटाने सरसकट काकरं मारू शकता आणि दोन तासानंतर एक तास रिकामा सोडू शकता परत दोन तास लावू शकता परत एक तास रिकामस सोडू शकता ही पद्धत दोन बाय चार आणि दोन्ही झाडातील अंतर आपल्याला दोन ते तीन इंचापेक्षा जास्त ठेवायचे नाही आहे यानंतर तिसरी पद्धत तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण तीन फुटाने सरसगट लावण करू शकता म्हणजेच दोन्ही झाडातील अंतर दोन ते तीन इंच चा ठेवायचे आणि दोन्ही तासातील अंतर आपल्याला तीन फूट ठेवायचे आहे जर आपल्याला ड्रिपवर हरभरा पिकाची लावगड करायची असेल तर या तिन्ही पिकी कोणतीही एक पद्धत आपण आपल्या शेतामध्ये अवलंब करू शकता आता यानंतर हरभरा पेरणी करत असताना कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खताचे व्यवस्थापन करायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वप्रथम एका एकरसाठी आपल्याला एक बॅग दहाशे हे खत घ्यायचे आहे यासोबत आपल्याला पाच किलो सल्फर हे मिक्स करून पेरणी सोबत द्यायचे आहे अशा पद्धतीने जर आपण खत व्यवस्थापन केलं तर चांगल्या प्रकारे रिजल्ट आपल्याला मिळू शकतो आणि समोर कोणकोणत्या प्रकारचे खत म्हणजे जेव्हा पंच्याहत्तर टक्के घाटे हरभरा पिकायला लागतात तेव्हा कोणते खत टाकायला हवे याची संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप मिळत राहील आता यानंतर सर्वात महत्वाचा आणि शेवटचा विषय हरभरा पेरणी करत असताना कोणत्या प्रकारची बीज प्रक्रिया करायला हवी जर आपल्या शेतामध्ये रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो तर अशा शेतामध्ये एक किलो बियाण्यासाठी आपण दोन एम एल कस्टोडिया हे घेऊ शकता आणि जर आपल्या शेतामध्ये मररोगाचा प्रादुर्भाव खूपच कमी आहे तर अशा शेतामध्ये तर अशा शेतामध्ये ट्रॅकोट्रोमा एका एक किलोसाठी पाच ग्राम पी एच बी एका किलोसाठी पाच ग्राम आणि ॲझोटोबॅक्टर एका किलोसाठी पाच ग्राम हे आपण घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेणखतापासून ते लावणीपर्यंत संपूर्ण माहिती घेतलेली आहे यासमोर पहिली फवारणी तसंच खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन समोरचे कसे असायला ही पूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप या चॅनलवर बघायला मिळेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी बघत राहा अमृत पाटण यूट्यूब चॅनल नमस्कार